रुपाली पाककले मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। श्रावण महिना सुरू झाला की रोज रोज भाजीसाठी काय करावं असा तर हा रोजचा प्रश्न आहे, आणि त्यातूनच भाजी जर आवडीची नसेल तर लहान मुलं तर काय मोठेसुद्धा नाक मुरडतात। तर आज मी तुमच्यासाठी अशीच एक छान रेसिपी घेऊन आलेली आहे, दिसण्यापासून खाण्यापर्यंत चिकन मटनपेक्षाही कमी नाही, खाणारे प्रत्येकजण कशी केली हे विचारल्याशिवाय राहणार नाही। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। ही भाजी करायला आपण बेसनचा वापर करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 4 ते 5 चम्मच बेसन घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे 1/2 छोटा चमचा, लाल तिखट घातलेलं आहे मी 1 चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे, धना पावडर घातलेली मी ते 1 चमचा। इथे मी लसूण आलं आणि काळी मिरीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती आपण 1 चम्मच घातलेली आहे। इथे आपण बेसन वापरले त्यामुळे इथे मी हिंग वापरलं आहे 1/2 छोटा चमचा। त्यानंतर आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे, तेलचं मोहन घातलेले आहे आपण याच्यामध्ये, आणि हे तेल आपल्याला बेसनला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे ना आपली ही भाजी मस्त एकदम छान होणार आहे। तर हे तेल मी सर्व आपलं हे असं चोळून घेणार आहे, आणि त्यानंतरच थोडंसं पाणी घालायचं आपल्याला आणि हे मळून घ्यायचं आहे। थोडंच पाणी घालायचं आहे आपल्याला, अगदी मी 2 चमचे इथे पाणी वापरलेलं आहे, आणि हे पीठ असं मळून घ्यायचं आहे। पिठालाही आपल्याला जास्त मळायचं नाही आहे जोर लावून, हे पीठ आपल्याला एकदम मऊ नको आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा अशा पद्धतीचं इथे पीठ आपल्याला लागणार आहे। तर आपल्याला ह्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, अगदी छोटे छोटे गोळे करायचे, कारण की आपण हे जे गोळे आहेत ना हे तळून घेणार आहोत, त्यामुळे आपली ही भाजी आणखीन जास्त टेस्टी लागणार आहे। तुम्ही बघू शकताय बघा एका साईडला इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे सुरुवातीला, आणि त्यामध्ये असे हे घालून घ्यायचे आहेत। तेलामध्ये ना ह्या वड्या ज्या आहेत ना ते खूप छान अशा मस्त एकदम क्रिस्पी झाले पाहिजेत, त्यासाठी ते आपल्या सुरुवातीला गॅस स्लो ठेवायचा आहे, आणि थोड्या वेळानंतर 1 ते 2 मिनटानंतर आपल्याला गॅस फास्ट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा बेसनच्या ह्या वड्या मस्त एकदम आता क्रिस्पी झाल्या आहेत, तर आपण ह्याला काढून घेणार आहोत। आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा इथे मी जिरं घातलेलं आहे, हळद घालायची आपल्याला, लाल तिखट मसाला घातलेला आहे, आणि त्यानंतर इथे आता छान असं तेलावरती थोडं परतून घ्यायचं आहे, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। आणि त्यानंतर इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक स्लाईस करून घेतले होते, उभे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि त्यानंतर आपल्याला 2 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे, छान मुरू द्यायचा आहे कांदा आपल्याला याच्यामध्ये। 2 मिनटानंतर कांदा आपला आता मऊ झालेला आहे, थोडंसं असं चम्मचने ह्याला दाबून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला 1 चमचा आलं लसूण आणि काळी मिरची पेस्ट घातलेली आहे आपण 1 चमचा, चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। कोणतंही वाटण न करता आपण ही भाजी इथे तयार केलेली आहे, त्यासाठी कांदा आपल्याला छान असा मुरू द्यायचा आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही दाबून थोडं घेतलं ना की त्याचा मसालाही छान होतो। तर इथे मी 1/2 वाटी पाणी घातलेलं आहे, आणि पाणी घालून आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपल्याला पुन्हा छान शिजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकताय बघा पाणी छान असं आटेपर्यंत आपल्याला ह्याला झाकण पुन्हा ठेवायचं आहे, त्यामुळे मसालाही छान आपला तयार होईल। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा मस्त एकदम आता मसाला इथे आपला तयार झालेला आहे, आणि कांद्यातून तेलही आपलं आता सेपरेट व्हायला लागलेलं आहे। तर इथे आपला आता मसाला छान असा ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे। तर पुन्हा आपल्याला इथे आता 1/2 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे, पाणी आपल्याला इथे कोमट घ्यायचं आहे, थोडंसं कोमट पाणी असेल ना त्याचा रंगही भाजीला खूप छान एकदम येतो, आणि भाजीही आपली पटकन शिजल्या जाते। तर तुम्ही बघू शकताय बघा छान अशी आता ग्रेव्ही तयार झालेली आहे। त्यानंतर आपल्याला बेसनच्या ज्या वड्या आपण फ्राय केल्या होत्या त्या घालणार आहोत। घरात कोणती भाजी नसेल, काहीतरी वेगळं आणि चटपटीत खायची इच्छा झाली असेल, तर त्यावेळेला तुम्ही ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा। आणि 2 मिनटासाठी पुन्हा आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, आणि आपल्या ज्या ह्या पेशंटच्या वड्या आहेत त्या छान आपल्या शिजून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकताय बघा आता छान आपल्या आता हे बेसनच्या वड्या पण छान शिजल्या गेलेल्या आहेत, आणि त्यानंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे 1/2 छोटा चमचा, आणि वरून आपल्याला आता बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे। भाजी आपली इथेही तयार झालेली आहे, आणि सर्व झाल्यानंतर आपल्याला ह्याला झाकण ठेवून 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे मस्त एकदम भाजी मुरल्या जाते आतमध्ये आणि वड्याही छान अशा शिजल्या जातात, मस्त एकदम मऊसूत होतात। भाजी ही खाण्यासाठी आपलीही तयार झालेली आहे, जसं की तुम्हाला म्हणाले मी दिसण्यापासून खाण्यापर्यंत चिकन मटनपेक्षाही कमी नाही,
तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम ही रेसिपी एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.